नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकच क्षेत्रात महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर महिलांनी हवे ते यशोशिखर गाठले आहे. महिलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची उणीव नाही. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर खचून न जाण्याचा आत्मविश्वास मुलांना कुटुंबातील तिच्याकडूनच, अर्थात आई, आजी, बहीण यांच्याकडूनच मिळतो. त्यांना बघून समाजात वावरताना हवे असणारे आत्मविश्वासाचे बाळ कळू मिळत असते, असे एकमत मनपाच्या महिला दिन कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने मनपा मुख्यालयातील हिरवळीवर महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त तथा समाज कल्याण अधिकारी डॉ रंजना लाडे, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहल चौधरी कदम, डॉ रम्या निसाळ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती स्नेहल चौधरी कदम यांनी महिलांना कितीही व्यस्त दिनचर्या असली तरी आपला छंद जोपासावा, आपण भीतीपोटी स्वतःच आपल्याला काही गोष्टी करण्यापासून थांबवित असतो, असे न करता महिलांनी स्वतःपासूनच प्रेरणा घेत इतरांना देखील प्रेरित करायला हवे, असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला. तर डॉक्टर रोझीना राणा यांनी महिलांनी सध्याच्या युगात आपला ठसा उमटविण्यासाठी तंत्रज्ञानाने प्रगत व्हावे. जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे, पण त्यासाठी तिने स्वतः अनेक तणावांचा सामना करताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर असायला हवे, असे मार्गदर्शन केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी महिलांनी महिलांसाठी काय करायला हवं याचं महत्व असते. तर अनेक जागेवर महिला स्वयंस्फूर्तीने अनेक रंगमंचांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. असाच एक कार्यक्रम शेगाव येथील सईबाई मोठे सामान्य रुग्णालयात करण्यात आला. यावेळी महिलांनी वेगवेगळ्या भूमिकेत येऊन वेगवेगळ्या नृत्य करून, तसेच महापुरुषांचे आणि महान अशा स्त्रियांची वेशभूषा करून इथला रंगमंच गाजवत सुरुवातीला माजी नगराध्यक्ष, तसेच दवाखान्याच्या प्रमुख आणि इतर सदस्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. शेगाव पासून अगदी 9 किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही आहे पहुरपूर्णा ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शिरताच ग्रामपंचायतची इमारत लागते. या इमारतीच्या आजूबाजूला परिसर पाहिल्यानंतर असं वाटत नाही की येथे विकास झाला असावा, ग्रामीण भारताचे चित्र बदलावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. या अगोदरही अनेक पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा सुद्धा केलेली आहे, पण ही ग्रामपंचायत पाहिल्यानंतर असं वाटत नाही येथे विकास झाला असावा. ज्या कार्यालयावर म्हणजेच ग्रामपंचायतीवर त्या गावाच्या विकासाची जबाबदारी असते त्याचीच अवस्था अतिशय दयनीय दिसते. पहा जरा, या ग्रामपंचायतीच्या आजूबाजूलाच गवताळ वाढलेला असून घाण पाणी चारी बाजूने साचलेलं दिसते. लाखो रुपये खर्च करून बनवलेली ही इमारत स्वच्छतेअभावी धूळ खात आहे. जेथे लहान मुले शिक्षण घेतात तेथे सुद्धा पेवर किंवा काँक्रिटीकरण झालेलं नाही, कारण मागील 8 ते 10 वर्षांपासून शाळेमध्ये असलेल्या पटांगणात पाणी साचते. शिक्षकांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली की ग्रामपंचायत आणि सरपंचांना मागणी केलेली आहे, परंतु मागील अनेक वर्षांपासून त्यांनी आमची मागणी पूर्ण केलेली नाही. मग प्रश्न निर्माण होतो की शासनाकडून मिळणारा एवढा मोठा भरगच्च निधी जातो तरी कुठे? शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. ग्रामपंचायतला आम्ही शाळेसाठी काही सुविधा मागितल्या, पण अद्यापपर्यंत म्हणजे ते देतो म्हणून राहिले. यादी पण दिलेली आहे त्यांना, तुम्ही आम्हाला पिवरला बसून द्या, आम्हाला इथे भरती टाकून द्या, कारण पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी येते. तसं सरपंचाच्या कानावर टाकलेलं आहे, तर ते म्हणत आम्ही प्रयत्न करून देतो म्हणत तुम्हाला. बीडीओ साहेब आले होते, बीडीओ साहेबाच्या कानावर टाकले. ही तर आम्ही यायच्या अगोदरपासून आहे, आधी म्हणजे पाणी इथपर्यंत येत होतं आम्हाला. इथे तर समजा 6 वर्ष झाले, पण त्याच्या अगोदरपासूनचे आहे 8-10 वर्षापासून, कारण पावसाळ्यात काय होतं की पाणी, पावसाचं पाणी आधी इथपर्यंत होतं, पण आम्ही ग्रामपंचायत कानावर टाकू त्यांनी मग इथपर्यंत भरती टाकली. ते दिसते की नाही, तर आता पाणी तिथंच थांबते, पण तरी पण पावसाळ्यात म्हणजे जवळपास 4 महिने पाणी थांबलेलं असतं. आम्ही म्हणजे ग्रामपंचायतीला सांगितलेलं आहे की बा आम्हाला इथं तुम्ही पूर्ण भरती टाकून द्या, तर त्यांनी हो म्हटलेलं आहे, पण अद्यापपर्यंत जी परिपूर्तता झालेली नाही. तर ह्या 3 वर्षात गावाचा जो लेखा जो काय विकास कामाचा हा तर असा आहे की गावात लाईट लावणे आणि नाल्या काढणे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि जे 2 कामं पडले फक्त ती दलित वस्ती योजनेचे आहेत, आणि बाकीचे 27 ग्रामसभेच्या याच्यात जी माहिती मिळाली त्याच्यात 27 लाखाची कामं मंजूर झालेली आहे, पण अजून त्याचं इस्टिमेट वगैरे काहीच तयार नाही आहे, काहीच नाही आहे.
जे 15 वित्त आयोगात जे 27 लाख रुपये मंजूर झाले याचा अजून काहीच कामाचं वाटचाल नाही आहे. आणि जे रस्ते जे बाकी आता मंजुरात झालेले आहेत ते आमदार निधी किंवा खासदार निधी अतिरिक्त समजा राज्य सरकार हे जे योजनेतून कोणते नवीन कामं असे कधी आलेले नाही आहेत. भ्रष्टाचाराचा लेखाजोखा अजून बघितला नाही आहे मी. पण भ्रष्टाचारापेक्षा कसं आहे की कामच आणण्याची ओढ कोणाला लागलेली नाही आहे. आता बाकीचे गावं पाहतो आम्ही, तिथं विकास कामं एवढे चांगले चालू आहेत की त्यांचं नाव राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि एक तालुक्यातलं मोरगादिग्रस्त तिथं केंद्र सरकारमध्ये पात्र ठरलं विकास कामासाठी. पण या गावात एवढं गाव सुविधायुक्त असल्यावरही इथं विकास कामाचं काहीच वाटचाल नाही आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू रामललाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरणात झाली. परंतु या अयोध्या नगरीचे नाव फैजाबाद होते. ते नाव तसेच राहिले असते तर फैजाबादेत राम मंदिर असे विचित्र दिसले असते. म्हणून मी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल असताना फैजाबादचे अयोध्या नामांतर केले, अलाहाबादचे प्रयागराज केले, बॉम्बे बंबईचे मुंबई केले. अशा शब्दात पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रामचंद्र दामोदर उर्फ राम नाईक यांनी आपल्या कारकिर्दीतील कामांना उजाळा दिला. कुटुंब रंगलय काव्याचे सर्वेसर्वा प्राध्यापक विसुभाऊ बापट आणि सौ उमा विसुभाऊ बापट आयोजित कौसल्येचा राम या सांगीतिक रामकथेच्या कार्यक्रमाचे दादरच्या शिवाजी मंदिरात हर्षोल्लासाच्या वातावरणात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राम नाईक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना अयोध्येतील फैजाबादचे नामांतर आपण राज्यपाल असताना घडवून आणले असल्याचा दावा केला. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. इंडियन सेंटर फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ICID या संस्थेने आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त CJ सेबेस्टियन हॉल सेमिनरी हिल्स येथे नारी शक्ती समारोह आयोजित केला. गिट्टिक दान पारडी हजारी पहाड आणि नंदनवन येथील अंदाजे 270 महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमात समुपदेशक मनीषा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी मानसिक तणाव या विषयावर एक सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात महिलांना दैनंदिन जीवनात होणाऱ्या मानसिक तणावाशी कसे सामना करायचे याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी API शारदा भोपडे गिट्टिकदान पोलीस स्टेशन यांनी महिलांना सायबर सुरक्षा विषयावर माहिती दिली आणि ICID समाजासाठी चालणाऱ्या कार्याचे कौतुक केले. SFS महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सार्वे यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला. ॲडव्होकेट मेघा बुरंगे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यातील कलम 354, कलम 154, कलम 498 क इत्यादींबाबत माहिती दिली. डॉक्टर वैदेही पुंशी आणि डॉक्टर वैदेही बोरकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिलांची रक्तदाब साखर हिमोग्लोबिन आणि इतर सामान्य तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी ICID संस्था संचालक फादर ॲडव्होकेट प्रवीण मोंथेरो यांनी कार्यक्रमाच्या यशाचा आढावा घेतला. कार्यक्रमात मनोरंजक पारंपरिक फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेतला. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. वसुधैव कुटुंबकम या वचनाची पूर्ती करणारा नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 आजपासून भारतात लागू करण्याचा अभूतपूर्व निर्णय याबाबतची अधिसूचना जाहीर करून केंद्रातील मोदी सरकारने घेतला. या धाडसी आणि दूरगामी निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे यासाठी विलक्षण योगदान आहे. भारताच्या जागतिक प्रतिमेला या निर्णयाने बंधुत्वाचे एकतेचे आणि सहिष्णुतेचे कोंदण लाभले अशा प्रकारच्या अभिनंदनाचे ट्विट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर मधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस. तुम्हाला फॅशन डिझायनिंग ची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा. 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स. प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण. नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण. व्यवहारिक प्रशिक्षणावर भर. या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाऊजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग,
प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000. आजच संपर्क साधा आणि आपले नाव नोंदवा. तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर.